मंडळी, मुसळेवाडी गावातील बचत गटाची जी वाटचाल आहे, या वाटचालीच्या संदर्भामध्ये मला बरंचसं काही आतापर्यंत ऐकायला मिळालेलं आहे. म्हणून या अनुषंगानं आपण स्वतःच आपल्या बचत गटाच्या वाटचालीविषयी माहिती सांगावी म्हणून सुरुवातीला मी आपल्या गावातील सरपंच श्री शिवाजीराव जाधव यांना विनंती करतो की त्याने आपले अनुभव सांगावेत बचत गटाच्या संदर्भातले. आम्ही बचत गट काढण्याच्या मनस्थितीमध्ये अगोदर नव्हतो. आम्ही सुरुवात पंढरपूरच्या ग्रुपवारीपासून सुरुवात केली की 12 लोक ग्रुपवारीला तयार केली आणि 12 लोक तयार केल्यानंतर प्रत्येकी 600 रुपये प्रमाणे जमा केले, 7200 रुपये झाले. तर 7200 रुपये आता ठेवायचे कुणाकडे असा विचार पडला आणि विचार पडल्यानंतर असं सुचलं विचारांती की आपण ह्याचा वार बोलू आणि वार बोलल्यानंतर जे कोणी ठेवून घेईल पैसे त्यांनी महिन्याला 600 रुपये द्यायचे आणि 600 रुपये दिल्यानंतर ज्याचा नंबर असेल त्यानं पंढरपूरला जायचं आणि वारी करून यायचं असं आमच्या मनामध्ये सुचलं आणि त्याच्यानंतर ते नियोजन लागलं. असं 4-2 वर्षे गेल्यानंतर ती जी काही पुकारीचा नफा आहे, पुकारून पैसे दिलेले असते त्याचा नफा आम्हाला मोठा वाटला आणि त्याच्यानंतर असं सुचलं की गावामध्ये बचत गट काढावे. पूर्वी पण बचत गट होते, महिलांचे बचत गट बरेचसे होते, परंतु महिलांचे बचत गट व्यवस्थित चालत नव्हते. त्यावेळेस जी कोणी माहिती देणारे होते बचत गट काढा, बचत गट काढल्यानंतर काय फायदा आहे, ती चुकीची माहिती देत होते. कशी माहिती देत होते, तुम्ही बचत गट काढा, बचत गट काढल्यानंतर तुम्हाला बँकेत कर्ज मिळेल, कर्ज मिळाल्यानंतर 50% त्याच्यात सबसिडी असेल, अशा प्रकारची माहिती दिली आणि खरोखर बँकेत त्या महिलांना बचत गटाला त्या कर्ज मिळालं नाही. त्याच्यामुळं ती बचत गट मोडखळीस आले आणि त्याच्यानंतर आम्हाला सुचलं की आपण बी एक बचत गट काढावा आणि बचत गट आम्ही शेतकरी विकास मंडळ ह्या नावानं बचत गट काढला आणि त्या बचत गटाच्या मार्फत सुरुवातीला 500 रुपये प्रमाणे बचत गट बचत करण्यास सुरुवात केली आणि आमच्या बचत गटामध्ये 15 मेंबर आहेत, 15 सभासद आहेत आणि 15 सभासद 500 रुपयाप्रमाणे एक वर्ष बचत केली. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आणखीन काही बचत वाढवावी कारण का 15 लोकांच्या जी काही समस्या आहेत, जी काही अडचणी आहेत 500 रुपये बचतीनं भागत नाहीत असं वाटलं आणि त्याच्यानंतर आम्ही 1000 रुपये बचत केली. आज आमचा बचत गट 3 वर्ष पूर्ण आता येत्या दसऱ्याला होत आहेत, परंतु 3 वर्ष होण्याच्या अगोदरच आमच्याकडे जवळजवळ 8 ते 8.5 लाख रुपये भांडवल झालेलं आहे आणि ती भांडवल आम्ही जी काही 15 लोक आहेत, 15 लोकाला ज्याला कोणाला आवश्यकता असेल, ज्याला कोणाला गरज असेल, एखाद्याच्या मुलीचं लग्न असेल, एखाद्याला शेतीत काही समजा अवजारं कमी असतील, अवजार घ्यायचं असेल किंवा एखाद्याला दुसरी काही अडचण असेल अशाला 2-2 लाखापर्यंत आम्ही 2 रुपये शेकड्याप्रमाणे व्याज असं ठरवून देऊन ती बचत जी काही पैसे आहेत ते आम्ही कर्ज रूपाने देतो आणि प्रत्येक महिन्याला घेतलेल्या पैशाचं व्याज आणि बचतीचे 1000 रुपये अशा प्रकारचे वसुली करतो आणि दर 3 महिन्याला कर्ज घेतल्यानंतर 3 महिन्यात व्याज आणि बचत परत करावी अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. आणि आमचा बचत गट झाल्यानंतर सक्षम असे आपल्या गावामध्ये 12 ते 13 बचत गट झालेले आहेत. प्रत्येक बचत गट आमच्या गावातला सक्षमपणे चालत आहे, प्रत्येक बचत गटाकडे आज पैसे शिल्लक आहेत. आम्ही असा विचार करायला होता की पैसे शिल्लक आहेत, समजा एखाद्याचा महिलाचा बचत गट असेल तर त्या महिलाच्या बचत गटाकडे जर कोणी पैसे घेणार नसेल तर त्यांचे पैसे बसून राहतात. म्हणून आम्ही एक आता डोक्यामध्ये असा विचार ठेवला की एक शिखर गट काढावा आणि शिखर गटानं ही जी काही 12-13 गट आहेत त्याचं नियोजन व्यवस्थित करावं. आमचा जी काही आमच्या बचत गटाचा जी काही सचिव आहे नवनाथ जाधव, या नवनाथ जाधवनं भरपूर असं परिश्रम घेऊन आमच्या गावातील जी काही महिलांचे बचत गट आहेत ते बचत गट व्यवस्थितपणे त्यांनी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला महिलांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर साथ दिलेली आहे. महिलांचे सुद्धा 7 बचत गट व्यवस्थित चालतात. आपल्या पानलोट विकास समितीच्या माध्यमातून
आपल्या पाच बचत गटाला, महिलांच्या पाच बचत गटाला आणि पुरुषाच्या एका गटाला 25,000 रुपयाप्रमाणे प्रत्येकी आपण मदत केलेली आहे आणि ही अशीच मदत वेळोवेळी गावातील बचत गटाला मिळावी आणि बचत गटातून जी काही अडीअडचणी असतील ती गावातच भागाव्या. बँकेत जर आपण गेला तर बँकेत कितीतरी आपणाला प्रयत्न करून कर्ज घ्यावं लागते, न प्रयत्न करता या ठिकाणी आपल्या अडचणी भागवण्यासाठी कर्ज मिळते. आणि खरोखर आमचा बचत गट स्थापन करण्याचा उद्देश पुण्या बँकेची सबसिडी, पुण्या बँकेचं कर्ज किंवा शासनाचा एखादा आम्हाला त्या बचत गटाला फायदा मोठा व्हावा ही उद्देश नाही. फक्त गावातील जी काही अडीअडचणी आहेत अडीअडचणी भागाव्यात आणि लोकांचे प्रश्न सुटावेत एवढाच उद्देश या बचत गट स्थापन करण्यापाठीमागं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी बचत गट केला आणि भविष्यात नक्कीच आम्ही शिखर बचत गट स्थापन करू. प्रत्येक गटातून एक सदस्य घेऊन त्याचा शिखर बचत गट करू आणि त्या शिखर बचत गटाच्या मार्फत जी काही बचत गट असतील त्यांचा व्यवहार व्यवस्थितपणे पारदर्शकपणे राबवण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझं जी काही मुलाखत घेतली गोजमे साहेबांनी त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावं हीच एक विनंती करतो. याच्यानंतर आमच्या गटाचे अध्यक्ष आलेले आहेत, अध्यक्ष बी बोलतील आणि महिला जी काही बचत गट आहेत ती महिला बचत गटालाही कुणाला काही त्यांचे अनुभव सांगायचे असतील तर त्यांनी जरूर सांगावे.